भारतातील सर्वात प्राचीन शहरे उज्जैन हे प्राचीन मंदिर शहर पाच हजार वर्षाहून अधिक जुने असल्याचे मानले जाते या ठिकाणी अनेक साम्राज्यांचा उदय आणि पतन झाला आहे आणि कालिदासांच्या साहित्यकृतीमध्येही त्याचा उल्लेख आढळतो वाराणसी अकराव्या शतकातील इतिहासाचा अभिमान बाळगणारे हे रमणीय प्राचीन शहर आहे जिला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवी अयोध्या भगवान रामाचं जन्मस्थान किंवा म्हणूनही जन्म ओळखले जाणारे अयोध्या हे भारतातील हिंदूंसाठी सात सर्वात महत्वाचे तीर्थस्थानांपैकी एक आहे वैशाली बौद्ध आणि जैन धर्माच्या प्राचीन ग्रंथानुसार पूर्व सहाव्या शतकाच्या आसपास वैशाली हे प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले गेले ज्यामुळे ते जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक बनते मदुराई जर आपण अनेक संशोधक आणि प्राचीन ग्रीक इतिहासकार मॅग्नेथेनिस यांच्या प्रवासाच्या नोंदी पाहिल्या तर मदुराईचा इतिहास ख्रिस्तपूर्व तीन शतकांचा आहे पटना जर नोंदी पाहायच्या असतील तर पटनाची प्राचीन मुळे दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी शोधली जाऊ शकतात नालंदा आणि बोधगया यांसारख्या लोकप्रिय स्थळांच्या जवळ असलेले हे ठिकाण सर्व धर्माच्या यात्रेकरूंसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे तंजावर तंजोर म्हणूनही ओळखले जाते हे भारतातील सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आणि सर्वात जुने श्रीमंत शहर आहे या गंतव्यस्थानावर चोर काळापासून अनेक मंदिरे आहेत द्वारका द्वारका शाब्दिक अर्थाने मोक्षाचे द्वार या शहराला एक आध्यात्मिक आभा आहे ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही अनेक मंदिरे आणि स्मारके असलेल्या या ठिकाणाने भारताची समृद्ध संस्कृती सुंदरपणे जतन केली आहे पुरी पूज्य जगन्नाथ मंदिरासाठी प्रसिद्ध पुरी बंगालच्या उपसागराच्या शेजारी आरामात बसते आणि एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणचे खास आकर्षण जगन्नाथ मंदिर आहे ज्याला नक्कीच भेट देणे आवश्यक आहे